गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आली होती. मी अनेक पक्ष फिरलो आहे, आता राष्ट्रवादी पक्षात आहे. शरद पवार हाच माझा शेवटचा पक्ष आहे. पवारांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे वचन दिले, त्यामुळे यंदा राष्ट्रवादी पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे. निवडणुकीची तयारी मी करत आहे, त्यामुळे मला आशीर्वाद द्या, असे सांगत त्यांनी गवळींना शुभेच्छा दिल्या. मला पण आमदार व्हायचे, मी कोटे साहेबांबरोबर शहर उत्तरमध्ये निश्चितपणे तिकीट मागणार, पण माझा अंतिम ध्येय शरद पवार आहे. यापूर्वी आपल्यामध्ये राजकीय वैर होते, मी तुमच्या वाटेतील काटा होतो, त्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आपल्याला पडण्यासाठी मी लढवली होती, त्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आपल्याला पाडण्यासाठी लढवली होती. आणि म्हणून महेश कोटेंना मी धक्का द्यायचा प्रयत्न केला आमदारकीच्या इलेक्शन मध्ये, खास पाडण्यासाठी म्हणून उभारलो, आणि पाडण्यासाठी म्हणून उभारलो, आणि महेश कोटेंना पाडायचं देशमुखला सांगितलं मी की तुम्ही फक्त निवडणूक यायचं तयारी ठेवा, मी महेश कोटेशी लढायला खंबीर आहे. त्यांच्याबरोबर रामवाडी सेटलमेंट अनेक ठिकाणचे मोठी मोठी माणसं त्यांच्याबरोबर होती. संघर्ष करायची माझी सवय आहे मित्रांनो, संघर्षातून खऱ्या अर्थाचं प्रेम असतं. यामध्ये त्यावेळी यशस्वी झालो, मी त्या मतदारसंघात लढलो नसतो तर आपण त्याचवेळी आमदार झाला असता, मात्र मला तुम्हाला आमदार होऊ द्यायचे नव्हते. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, आपल्यातील राजकीय वैर शरद पवार यांच्या साक्षीने संपले आहे, त्यामुळे आता मी तुमच्या वाटेतील काटा नाही. आम्ही दोघे आता मित्र आहोत, एकमेकांमधील राजकीय वैर संपले आहे. शरद पवार यांच्यामुळे महेश कोठे आयटी पार्क उभारत आहेत, या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, शहराचा कायापालट होणार आहे, त्यामुळे राजकीय सत्ता हाती असल्याने हे करणे शक्य आहे, त्यामुळे कोठे आमदार झालेच पाहिजेत, असे सांगत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी इच्छुक असलो तरी कोठे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास कोठे यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करेन, मात्र यंदा शहर उत्तरमधून राष्ट्रवादीचा आमदार झालाच पाहिजे, असे सांगत मनोहर सपाटे यांनी कोठेंचा मार्ग मोकळा करून दिला असल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती. मी तुमच्या आज तारखेपर्यंत जे काय तुमच्याशी केलं ते इथंच थांबलं, या भविष्य काळात कुठलाही संघर्ष तुमच्याशी समोरासमोर होईल, पाठीमागे होणार नाही. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत महेश कोटेंना पक्षात आल्यानंतर सगळे मानचे लोक जाऊन सांगितले साहेबांना महेश कोटेंना पक्षात घ्या पाहिजे, मी नाही जाऊन सांगितलं, मी सांगितलं महेश कोटेला माझा विरोध आहे. परंतु साहेबांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा महेश कोटेंचा पक्षात आल्यापासून आम्ही राष्ट्रवादीचा एक काम समजून एकमेकाला मनापासून सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू, आणि तुमच्या सगळ्यांची ताकद तुमच्या सगळ्यांची शक्ती जर एकसंघ मिळाली तर पश्चिम भाग जर एकसंघ झाला तर मी आपल्याला निश्चित सांगतो शहर उत्तरचा भविष्य काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होईल.